काल एक अजून गोष्ट ते असं म्हणाले की बाबरी मशिदीनंतर संपूर्ण देशात शिवसेनेकरता अतिशय अनुकूल लाट होती आणि तेव्हाच जर शिवसेनेने सीमोल्लंघन केलं असतं तर आज दिल्लीमध्ये शिवसेनेचा झेंडा असता. परत सिलेक्टिव्ह मेमरी. 1993 निवडणुकीमध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशामध्ये 180 उमेदवार लढवले होते. जेव्हा तुमची लाट होती ना, 180 उमेदवार लढवले होते, त्यातल्या 189 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 180 उमेदवार लढवले होते, त्यापैकी 189 लोकांचं 1993 साली डिपॉझिट जप्त झालं होतं. एकाचं वाचलं होतं. 1996 24 उमेदवार लढवले, त्यातल्या 23 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं. आणि 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि पूर्ण 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे ही जी शिवसेनेची लाट वगैरे जी होती आणि आम्ही भाजपला साथ नाही, तुम्ही लढवल्या पण लोकांनी तुम्हाला नाकारलं, 1993 साली देखील नाकारलं. कारण लोकांना हे माहिती होतं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने कोणी असेल तर ते कारसेवक होते आणि संघ विचाराचे लोक होते, विचार परिवारातले लोक होते. म्हणून मला असं वाटतं की जे सिलेक्टिव्ह मेमरीनं बोलणं मुख्यमंत्र्यांनी बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नन्सवर थोडा फोकस दिला पाहिजे.